तर आज आपण मागचा आणि पुढच्या गॅलरीत प्रचंड बर्फ जमलाय आणि मागच्या 2-3 दिवसापासून एवढी थंडी पडली आहे की मायनस डिग्री मध्ये टेम्परेचर आहे. आता सध्या इथे काय म्हणतो, इथला हार्ड विंटर सुरू आहे. नोव्हेंबर पासून ते जानेवारी फेब्रुवारी पर्यंत ही अशी थंडी चालू राहते आणि मध्ये आधे बर्फ पडतो. तर कसा आहे जर्मनीतला बर्फ आणि कसं आपण इथे बर्फामध्ये कसे कसे राहतात ते बघूया. तर मी आता माझ्या मागच्या बाल्कनीत मला बर्फ साफ करायचा आहे आणि असे शूज मला स्पेशल घालावे लागतात. मी गळ्याला बांधले एक टोपी घातली आणि चाड जोड स्वेटर घालून मी बाहेर आली. तर बघूया कसं जमतंय ते. तर रणदीपसुद्धा मदत करतोय बर्फ काढायला. मी मुद्दाम त्याला सगळ्या गोष्टींसाठी सोबत घेण्याचा प्रयत्न करते, कारण त्यालाही इथलं वातावरण किंवा आता सुट्ट्या सुरू आहे तर काय काय चांगलं चांगलं करता येईल याचं प्लॅनिंग करावं लागतं. तर हा सगळीकडे माझ्या बाल्कनीत बर्फच बर्फ झालेला आहे आणि आम्ही एक स्नोमॅन बनवण्याचा प्रयत्न केला पण तो फसला आहे. तर बघूया आता काय काय खेळता येईल स्नोमध्ये. आम्ही आता स्नोचा बॉल एकमेकांकडे फेकतोय. हात खूप थंड झाले त्याच्यामुळे हँडग्लोव्ज घालावं लागणार आहे आणि तर आपण आता बर्फाचा गोळा करूया. आपण नाही का ते गोलेले लो बर्फ के गोले असा गोल गोल बर्फाचा गोळा करूया. तर हा प्ले एरिया आहे आणि कम्प्लीट त्याच्यावर सुद्धा बर्फ साठलेला आहे. इथे स्नो वरचे ऍक्टिव्हिटीज भरपूर करतात, जसं स्कीइंग आहे, परत बर्फावरून घसरणं वगैरे हे प्रकार करतात. मात्र थंडीमध्ये या मैदानावर खूप मुलं खेळताना दिसत नाही, कारण सगळं थंडगार पडलेलं असतं. तर बाहेर खूप छान स्नोफॉल होतोय आणि आता तो मी छानपैकी माझ्या कॅमेरात कॅच करते आणि तुम्हाला दाखवते इकडे स्नोफॉल कसा होतोय. खर तर सॉरी सगळ्यांना, कारण आज मी शूटिंग करताना माझा मायक्रोफोन चालूच नव्हता आणि मी बोलत होते, त्याच्यामुळे माझा आवाज काही रेकॉर्ड झाला नाही. मी व्हॉइस ओव्हर दिलाय तर सगळ्यांनी समजून घ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण विंटर सीझनच्या क्लिप्स घेतल्या आणि तुमच्यासमोर इथला विंटर ऋतू मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नवीन कोऱ्या व्हिडिओ सगळ्यात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या.